पुणे जिल्ह्यामधला एक तालुका जिथं रोज बिबट्या दिसतो. सह्याद्रीच्या जंगलातले बिबट आता ऊसाच्या शेतीत स्थिरावलेत. ऊसाची शेती ही बिबट्यांचं केंद्र बनली आहे, त्यामुळं मानव बिबट्या संघर्ष इथं वाढू लागला आहे. सर्वदूर पसरलेली हिरवीगार ऊसाची शेती, सहज मिळणारं खाद्य आणि मुबलक पाणी. जुन्नर तालुक्यातलं ऊसाचं हे जंगल बिबट्यांसाठी हक्काचा निवारा ठरतंय. या तालुक्यात 5 धरणं आहेत, त्यामुळे इथले शेतकरी ऊसाच्या शेतीकडे वळलेत. सर्व काही सुरळीत होतं, परंतु ऊस तोडणीला सुरुवात झाली आणि मानव आणि बिबट्यांचा संघर्ष निर्माण झाला. 1999 ते 2004 या कालावधीत जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे 2009 पासून या भागात बिबट निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली आणि बिबट निवाराची टीम वनविभाग जुन्नर रेस्क्यू करण्यासाठी सज्ज झाली. कुठं विहिरीत पडलेला बिबट, घरात घुसलेला बिबट किंवा ट्रॅपमध्ये फसलेला बिबट सुखरूप बाहेर काढण्यासोबत माणूस आणि प्राणी दोघांचा जीव वाचवणं हे या टीमचं कामच झालं. December 2009 पासनं वाईल्डलाईफ SOS आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट जुन्नर हे कोलॅबरेटिव्हली आता काम करत आहेत आणि एक उत्तम उदाहरण झालेलं आहे महाराष्ट्रासाठी पूर्ण, की एक संस्था आणि वनविभाग एक गव्हर्नमेंट मिळून कशा प्रकारे हे उत्तमरित्या चालवल्या जातात. वाईल्डलाईफ SOS हे सगळं काही मेंटेन करेल, सेंटर टेक्निकल स्टाफ प्रोव्हाइड करेल आणि ते स्टाफ प्रोव्हाइड करत असताना मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी सुद्धा मदत करेल. पूर्वी ऊस तोडताना बिबट्याची पिलं सापडली की त्यांना निवारा केंद्र किंवा एखाद्या प्राणी संग्रहालयाकडे पाठवलं जायचं, मात्र आता ती पिलं जिथं सापडली तिथंच ठेवली जातात. त्यामुळे 2009 पासून आतापर्यंत 50 बिबट्याचे पछडे आईच्या कुशीत सुखरूप गेलेत, त्यामुळे मानव आणि बिबट्याचा संघर्षही कमी झालाय. जे कन्फ्लिक्टेड गाव होते, जे संघर्षाचे गाव होते ते निवडले, त्यातून 4 ते 5 लोक आम्ही निवडली जे की या गोष्टीला त्यांना पटत होतं की हे संघर्ष कमी व्हायला पाहिजे. अशी 5-5 लोकांची आम्ही 5-5 लोक आम्ही निवडली, अशी त्यांना ट्रेनिंग दिले. प्रत्येक 2 महिन्याला आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेतो की तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. एखादा रेस्क्यू कॉल आला तर तुम्ही क्राऊड कंट्रोल करायला पाहिजे, तिथे तुम्ही तुमचे दक्षता काय, एक फर्स्ट एड बॉक्स जसा असतो त्या पद्धतीनं आम्हाला ही टीम आता मदत करते. इथल्या शेतकऱ्यांना बिबट्याचा फायदा व्हावा म्हणून इथं बिबट सफारीचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आलाय. जर इथं बिबट सफारी सुरू झाली तर या भागातील स्थानिकांना रोजगार मिळेल आणि स्थानिकांना नकोसा झालेला बिबट्याही हवा हवासा वाटेल. याला आपण तर पर्यटनाच्या दृष्टीनं बिबट्याला आपण समोर घेऊन हा आपला जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झालेला आहे आणि बिबट्या ह्या तालुक्याचं वैभव आहे आणि हे वैभव आपण जर जतन केलं तर याच्यातून भरघोस पैसा जनतेला मिळू शकतो. बिबट्यांसोबत सहजीवन करणारा तालुका म्हणून आता जुन्नरची ओळख निर्माण होऊ लागली आहे. अनेक संकटांना आणि प्रश्नांना सामोरं जात बिबट निवारा केंद्र बिबट मानव संघर्ष कमी करू पाहतोय. जो प्राणी संपत चाललाय त्याचं संवर्धन निश्चित झालंच पाहिजे आणि मनुष्यालाही जगता आलं पाहिजे अशी तारेवरची कसरत माणिकडोह बिबट निवारा केंद्राची टीम करतीये. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.